विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आक्रमकपणे मैदानात उतरलेत. काल विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांचा पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारला निशाण्यावर घेत हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस आदींच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी निलेश लंके म्हणाले, पवार साहेबांनी प्रचाराची सुरुवात पारनेर मधून केली आहे. याचा अर्थ पारनेर तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. या पारनेर तालुक्यात शाश्वत पाणी आणण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असं लंके म्हणाले. प्रचाराची सुरुवात पारनेर मधूनच साहेबांनी सुरुवात केली, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. साहेबांची सुरुवात पारनेर मध्ये सुरुवात केली, याचा अर्थ ह्या पारनेर तालुक्यात परिवर्तन यात्रा आहे. परिवर्तन यात्रा आहे. साहेब या तालुक्यात मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, मला तुमच्या ताकदीची गरज आहे. ती म्हणजे माझ्या पारनेर तालुक्यात नगर तालुक्यातील मतदारसंघाला मला शाश्वत पाणी आणण्यासाठी मला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद.